हॅलो फ्रेंड्स, तर आज पाहणार आहोत भाजक्या पोह्यांचा चिवडा। कढईमध्ये तेल गरम करून आपण त्यामध्ये भाजके पोहे म्हणजे चुरमुरे आपण त्यामध्ये अशा प्रकारे तळून घेणार आहोत। तळून घेतानाच त्यामध्ये हळद आणि मीठ अशा प्रकारे मिक्स करायचे। मिक्स झाल्यानंतर हे पोहे तयार आहेत भाजून। त्यानंतर आपण रामबंधू चिवडा मसाला त्यामध्ये ॲड करणार आहोत। आधीच ॲड करायचा आहे आणि चांगला मिक्स करायचा आहे। पुन्हा आपण त्या कढईमध्ये शेंगदाणे, डाळवे, खोबरे, काजू, बदाम, मनुके हे सगळे अशा प्रकारे तळून घेणार आहोत। शेंगदाणे वगैरे तळून झाल्यानंतर ना आपण ते पोह्यामध्ये टाकणार आहोत भाजलेल्या। त्यामध्ये आपण व्यवस्थितरित्या असे पसरून घेणार आहोत, पसरून घ्यायचे व्यवस्थित। त्यानंतर पुन्हा आपण कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे, हिंग, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी देणार आहोत। मागे मी डाळवं टाकलं नव्हतं त्यामुळे मी नंतर ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये। तेही तुम्ही पाहिलं जातात, पांढरे तीही ॲड करायचेत आणि ही फोडणी आपण ह्याच्यावर टाकणार आहोत, चिवड्यावर टाकून देणार आहोत। टाकल्यानंतर आपण ते पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर आपला पोह्याचा चिवडा तयार झालेला आहे। तर प्रतीक्षाच रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।